आज आपल्या तळेगाव नगरीमध्ये स्मशानभूमी परिसरामध्ये सर्वात पवित्र असं आणि श्रेष्ठ असं श्रमदान आज या ठिकाणी होत आहे। ज्या महात्मा गांधींनी देशाला अहिंसेचा संदेश दिला त्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून स्वच्छता हीच सेवा या अभियानाची सुरुवात संपूर्ण देशभरात होत आहे। खरं तर या अभियानाचा मुख्य उद्देश हा आहे की प्रत्येक माणसाला स्वच्छतेची जाणीव झाली पाहिजे। स्वच्छता ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे। आपल्या अनेक साधू संतांनी असं म्हटलं आहे की जो करेल श्रमदान त्यास लाभेल चारिधाम। या उक्तीप्रमाणे आज आम्ही तळेगाव दिघे ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य ग्रामपंचायतीचे कर्मचारी तळेगाव दिघे येथील नागरिक आम्ही सर्वजण मिळून हा स्मशानभूमी परिसर स्वच्छ करत आहोत। आज आपण बघतोय की ध्वनी प्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल जल प्रदूषण असेल अशा अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतोय। अस्वच्छता जर अशीच राहिली तर त्या समस्या आणखीन वाढतील। जर आपण आपला परिसर आपला स्वच्छ जर ठेवला तर या समस्यांचा निपटारा झाल्याशिवाय राहणार नाही। आपण आपला घर आपल्या घराजवळचा परिसर जर स्वच्छ ठेवला तर आपलं आरोग्यही निरोगी राहण्यास मदत होईल आणि परिसर स्वच्छ असला की रोगराई पसरत नाही त्याचा प्रादुर्भाव होत नाही। प्रत्येकाने आज या ठिकाणी स्वच्छतेचा हा संदेश आपल्या जीवनामध्ये अंगीकारावा अशी मी सर्वांना एक विनंती करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव दिघे या प्रांगणात भारत स्वच्छता अभियान राबवत आहे। तसेच गावातील स्वच्छता व नागरिकांना जागृत करण्याचा आज आम्ही ठरवलेलं आहे। कारण की आपण व्यवसाय करतो तर तो व्यवसाय केल्यावर आपण जो आपल्या व्यवसायातून निर्माण होणारा तो घन कचरा आहे वगैरे हा कचऱ्याची विल्हेवाट आपणच लावणं गरजेचं आहे। कारण की स्वच्छ भारत अभियान हे गांधीजींपासून व गाडगे महाराजांपासून अभियान राबवण्यात येत आहे। कारण की स्वच्छता असेल तर सगळ्या गोष्टी सुखसमृद्धीकडे चालतात। स्वच्छ भारत अभियान हे महत्त्वपूर्ण आहे। गावाची स्वच्छता गावाचे वैशिष्ट्य किंवा गावाचं वैभव हे स्वच्छतेनेच ओळखले जातं। त्यासाठी गावाची स्वच्छता करणे हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे। आपलं घर असू घरातला कचरा किंवा घराच्या आजूबाजूचा कचरा आपण व्यवस्थापन आपण करणे गरजेचं आहे। आपण व्यवसाय करतो त्या ठिकाणचा घन कचरा किंवा कचऱ्याचं व्यवस्थापन करणं आपण गरजेचं आहे। कारण व्यवसाय करतो आणि कचरा रोडवरती लोटतो हे आपल्या पद्धतीत बसत नाही। त्यासाठी प्रत्येकाने स्वतः स्वावलंबी होऊन स्वतः स्वच्छ अभियानामध्ये हातभार लावून व स्वच्छता ठेवण्याचे प्रत्येकाने प्रयत्न करावे ही नम्र विनंती। आज 1 ऑक्टोबर 2023 या दिनी सन्माननीय महाविश्व नेता नरेंद्र मोदीजी पंतप्रधान यांच्या नियोजनाखाली स्वच्छ अभियान भारत या मनुष्य जीवनाची स्वच्छतामध्ये एक उकल आहे आणि ते स्वच्छ राहिलं तर सगळं जग सुंदर आणि स्वच्छ राहील। या स्वच्छता अभियानची जबाबदारी आमच्या तळेगाव ग्रामपंचायतीने खूप अभिमानास्पद ग्रामस्थाने आज या ठिकाणी ज्या प्रत्यक्षरित्या येऊन एकत्र येऊन केली याचा अभिमान सर्व पाचही गावातल्या आणि विभागातल्या लोकांनी दक्षता घ्यावी आणि आपलं जीवन सुंदर बनावं। गाडगे महाराजांची स्वच्छता अभियान सुंदर बनावं आणि गाडगे महाराजांनी ईश्वर नेता म्हणून साफसफाईचं काम आयुष्यभर केलं हा संदेश प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी न्यावा। जय हिंद जय महाराज।